सरकार 47 पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येईल असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री राजेंद्र मोळक आणि आमदार विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवताना मुख्यमंत्री बघेल म्हणाले की एक देश एक टॅक्स या धोरणाअंतर्गत काँग्रेसने जीएसटीची संकल्पना मोडली होती. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी जीएसटीला कडाडून विरोध केला होता. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मूळ संकल्पनेत बदल करत देशात जीएसटी लागू केली. सरकारने जीएसटी मध्ये विविध प्रकारचे स्लॅब आणले आहेत, परंतु त्यापैकी एकाही स्लॅब मध्ये पेट्रोलियम पदार्थांना ठेवले नाही. या संदर्भात आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले होते, परंतु अद्यापही त्यावर उत्तर मिळाले नसल्याचे बघेल यांनी सांगितले आहे. वर्तमान केंद्र सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलच्या किमतीमध्ये 26 आणि डिझेलच्या दरात 42% वाढ झाली आहे, त्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. यावेळी बघेल यांनी सांगितले की यूपीए सरकार केंद्रात सत्तेत आली तर पेट्रोल डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्था यासाठी त्यांनी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे ज्योतिरादित्य शिंदे यांना गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नागरी उड्डयन मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली, तर तोट्यात असलेली सरकारी कंपनी एअर इंडियाच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय. या संदर्भात बोलताना बघेल म्हणाले की एअर इंडियाचा लोगो असलेला महाराजा आणि मंत्री बनलेले दुसरे असे दोन्ही महाराजा विकाऊ आहे. कॅमेरामॅन लोकेश सह सनी बोंगाडे, शंकरराज न्यूज, नागपूर. सवालों से, जनता के सवालों के बारे में, उनके मुद्दों के बारे में सवाल की जाती है. मोदी सरकार जनता को इमोशनल ब्लैकमेलिंग चालू कर देती है, ऐसा भड़का देती है कि अपने असली सवालों को भूल जाती है. सवालों को भड़काने से सवाल मिट नहीं जाते, बल्कि नासूर बनकर कसकते हैं और एक दिन फट पड़ते हैं. लेकिन अफसोस, इससे नुकसान केवल और केवल जनता को. मोदी सरकार देश में लगातार माहौल ऐसे करती जा रही है कि लोगों का दम घुटने लगा है. किसानों को परखड विचारांचे लेख वाचण्याकरिता आणि ताज्या घडामोडी जाणण्याकरिता डाउनलोड करा शंखनाद लाईव्ह ॲप व सखोल माहिती मिळवण्यासाठी कनेक्ट व शंखनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत.